नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. ययाती नाईक यांनी पुसद विधानसभेकरिता दंड थोपटले. लोकसभेची रणधुमाळी संपताच विधानसभेचे पडघम वाजू लागले आहे. पुसदच्या ययाती नाईकांचा दिग्रस विधानसभा क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून संपर्क वाढला असताना ययाती नाईक दिग्रस विधानसभा लढणार असे चित्र स्पष्ट दिसत असताना मात्र काल दिनांक 9 जून रोजी खुद्द ययाती नाईकांनी पुसद विधानसभा लढविणार असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंद्रनील नाईक पुसदचे आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन नाईकांमध्ये लढत होण्याची चिन्हे असून ययाती नाईक हातात मशाल घेतात की तुतारी वाजविणार हे सध्या गुलदस्त्यात आहेत. अफजल खान, ऋषिकेश श्रीवास्तव, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचा अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.